टाईप एक ते चाळीस सिव्हिलायजेशन म्हणजे सभ्यता आज आपण या वेब सिरीजचा भाग सहा ऐकणार आहोत मल्टिपल टाइम लाईन आणि पॅरल रिॲलिटी म्हणजेच एकाधिक समयसूचकता व वा समांतर वास्तव परमशांती बेहदचे बापूजी दिव्यदृष्टीने मिळालेले दिव्य ज्ञान समस्त मल्टिवर्सच्या कल्याणासाठी प्रदान करत आहेत बेहदचे बापूजी व अनंतभय्यामधील हा एक अलौकिक पारलौकिक ज्ञानाचा संवाद आपण ऐकूया अनंत भैया परमशांती बापूजी मला तुम्हाला दुसरी एक गोष्ट मल्टिपल टाईम लाईन आणि पॅरल रिॲलिटीज विषयी विचारायचे आहे जसे आपण एक उदाहरण घेऊन समजूया कोणी एक व्यक्ती आहे जो आजचा यू एसचा प्रेसिडेंट आहे तर तो एकाच वेळेस दुसरे ब्रह्मांड किंवा दुसऱ्या पृथ्वीवरील हिमालयाचा साधू असेल काय तर काय एका आत्म्याचे दोन हिस्से सारखे आहेत काय बापूजी मी पहिलेसुद्धा समांतर युनिव्हर्स या व्हिडिओ सांगितलेले आहे की दुसऱ्या युनिवर्समध्ये सुद्धा एक आत्मा असतो त्याचे एक प्रतिरूप येथे या युनिव्हर्समध्ये सुद्धा असते अनंत भैया जसे म्हटले जाते ना एका तोंडाचे सात लोक असतात बापूजी जसे कोणी ग्रेट ग्रेट मधून आलेले आहेत आणि कोणी ग्रेट ग्रेट मध्ये मूळ आत्मा आहे त्याने रूप निर्माण करून ग्रेट युनिवर्समध्ये त्याचे एक रूप ठेवले आहे नंतर ग्रेट मध्ये रूप निर्माण करून युनिवर्समध्ये त्याचे एक रूप आहे मधून रूप निर्माण करून मध्ये सुद्धा त्याची अनेक रूप आहेत अने आणि गॅलेक्सीमध्ये पुन्हा अनेक रूपं निर्माण करून अनंतकोटी ब्रह्मांडात सुद्धा कित्येक रूप आहेत असे सुद्धा होत असते अनंत भैया जसे सिनेमात दाखवले जात होते की एक पिता आहे तर त्याची कार्बन कॉपी म्हणजे त्याचा मुलगा आहे एकदम एकसारखे दिसतात आत्मा मात्र चेहऱ्यानुसार वेगवेगळा असतो हे आपल्याला माहीत असते तर एक माणसासारखे सात मनुष्य असू शकतात बापूजी सात नाही सात हजार असू शकतात कारण की त्याने सात हजार, करून, ते हजार अनंत भैया एका पॉडकास्टमध्ये मला विचारले गेले होते पण मी काय उत्तर दिले मला ते आठवत नाही बापूजी कित्येक रूप असू शकतात कारण जेवढी पावर आहे वरील ग्रेट युनिवर्स ग्रेट ग्रेट युनिवर्समधील आत्मे आपले एक रूप निर्माण करून पाठवून देत असतात अनंत भैया तर असे होऊ शकते की आता आपण येथे बसून गप्पा करत आहोत तर आपले सुद्धा कित्येक रुपये इतर पृथ्वीवर असू शकतात किंवा दुसऱ्या इतर जागेवर बसलेले असतील असे सुद्धा होऊ शकते काय बापूजी प्रत्येकजण बघा मला तर माझे आकारी रूप काय करत आहे काय करत नाही हे माहीत असते परंतु बघा दुसरे जे खूप बेहदचे ज्ञानी आहेत बेहदचे नऊ लाखवाले आत्मे आहेत त्यातील काही आत्म्यांचे आकारी रूप आहेत पण सगळ्यांचे नाहीत परंतु जास्त करून या धर्तीवरच आहेत साकारी व आकारी या धर्तीवरच आहेत हे लोक वरती गेलेले नाहीत नऊ लाख वाले असो की तेहतीस कोटी देवता मधील असोत जे ग्रेट ग्रेट युनिवर्स मधून आलेले आहेत त्यातील कित्येकांनी अनेक रूप निर्माण करून येथे पाठविलेले आहेत ते या ब्रह्मांडात आहेत परंतु समांतर दुसऱ्या ब्रह्मांडात सुद्धा असू शकतात अनंत भैया बापूजी असे होऊ शकते की आपण स्वप्नात ज्या गोष्टी बघत असतो त्या तर आपल्याच दुसऱ्या युनिवर्समधील सत्यरूपाशी घडत असते व ते आपल्याला स्वप्नात दिसत असते असे पण होऊ शकते काय बापूजी बघा जेव्हा मनुष्य अतिशय गाढ निद्रेत झोपलेला असतो तेव्हा त्याच्या स्वप्नात ते येणारी प्रत्येक गोष्ट त्याच्या कारण शरीरातील मागील कित्येक जन्मांच्या संचित रेकॉर्डिंगमधील असते परंतु जर कोणी दुसऱ्या महाब्रह्मांडातून आलेला असेल तर त्याचे संचित रेकॉर्डिंग महाकारण शरीरात असते जेव्हा ते प्रगट होत असते महाकारण शरीर म्हणजे तुम्ही गॅलेक्सीमध्ये उडत आहात म्हणजे तुम्ही गॅलेक्सीमध्ये फिरत आहात असा अनुभव होऊ शकतो अनंत भैया कारण की जास्त करून लोक असं म्हणतात की ते पक्षी बनवून हवेत उडत होते किंवा मासे बनवून पाण्यात पोहत होते बापूजी हो पहिल्या जन्मात ते कधी मासे झाले असतील पक्षी झाले असतील तर उडू शकतात परंतु असे पण अनुभव होऊ शकतात की आपण दुसऱ्या ब्रह्मांडात किंवा महाब्रह्मांडात उडत होतो जात होतो असे पण अनुभव करू शकतात हे सर्व कारण शरीर महाकारण शरीरात पूर्वजन्मांचे रेकॉर्डिंग पडलेले असते अनंत भैया आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जी स्वप्न कारण शरीर महाकारण शरीरामधील रेकॉर्डिंगमुळे पडतात त्यातून सुद्धा मनुष्य प्रेरित होऊ शकतो बापूजी त्यामुळेच तर स्वप्न पडत असतात नाहीतर कुठून पडतात आता जे तुम्ही बघता विचार करता ते तुमच्या सूक्ष्म शरीरात रेकॉर्डिंग होत असते ते लगेच कारण शरीरात सुद्धा रेकॉर्डिंग होत असते तुम्ही हलकासा जरी विचार केला तरी तो कारण शरीरात रेकॉर्डिंग होत असतो आपण एखादा विचार जरी केला तरी ते सुद्धा स्वप्नात येत असते जे बघत असतो विचार करत असतो जे या जन्मातील आहे सध्याचे आहे तर ते आता बघणार परंतु कधी खूप खोलवरील तुमचे मागील जन्मांचे रेकॉर्डिंग प्रकाशित होत असते तर मग स्वप्नात मागील कित्येक जन्मातील रेकॉर्डिंगमधून दृश्य दिसत असतात अनंत भैया कित्येक लोक असे म्हणतात की स्वप्नात ते स्वतःला उडताना बघत होते पण कशातून उडत होते किंवा ती कोणती टेक्नॉलॉजी होती बापूजी कारण शरीरामुळे तो एक आभास होत असतो आनंद भैया मध्यंतरीच्या काळात एक व्हिडिओ आलेला होता त्यात एक मुलगा सांगत होता की दोन हजार तीसमध्ये तो मंगळ ग्रहावरून आला आहे तर काय ही गोष्ट सत्य आहे काय बापूजी बघा उन्नत संस्कृतीमधून आलेल्या आत्म्यांकडे असे कित्येक यू एफ ओ म्हणजे विमान असतात त्यांचे वीस कलेचे यू एफ ओ असतात तसेच आत्मा सुद्धा वीस कलेचा असतो तर त्या लोकांना भविष्यात काय होणार आहे आता दोन हजार तीसमध्ये काय होणार आहे चाळीसमध्ये पन्नासमध्ये काय होणार आहे ते हे रेकॉर्डिंग सूक्ष्म जगतमधील दृष्टांत किंवा पुढील भविष्यातील नियोजित रेकॉर्डिंग करत असतात कारण आपली विष्णुपुरी शिवपुरी परमब्रम धामात संपूर्ण ब्रह्मांडीला संचलित करणारे जे विचार विनिमय करत असतात की आता हे होणार असे होणार तर ते त्यांच्या लहरी व्हायब्रेशन पकडून घेत असतात त्यामुळे त्यांना दिव्यदृष्टी मिळते तेच व्हायब्रेशन पकडून ते, ते सांगत असतात की ते दोन हजार तीसमध्ये आलेले आहेत येथून आले तेथून आलेले आहेत तर ते दोन हजार तीसचे नियोजन शिवपुरीत होत असते किंवा विष्णुपुरीत होत आहे भविष्यात काय होणार आहे तर ते तेथून दुसऱ्या गॅलेक्सीमधून आलेले आहेत ना हे नंतर आपल्या परमधामात जातील परमधामातून नंतर शिवपुरी शिवपुरीतून नंतर विष्णुपुरीत जातील नंतर खाली येतील आनंद भैया प्रत्येक आयामात तर वेगवेगळी वेळ चालू असेल ना बापूजी हो सगळ्यांची वेगवेगळी वेळ असते अनंत भैया तर येथे कलियुग आहे तर दुसऱ्या एखाद्या पृथ्वीवर सत्ययुग पण असू शकतो काय बापूजी अनंतकोटी ब्रह्मांडात सगळ्यांची वेळ वेगवेगळी असते जसे ब्रह्माचे शंभर वर्ष प्रत्येक ब्रह्मांडाचा कालावधी असतो ना तर एखाद्या ब्रह्मांडाचा कालावधी नव्वद वर्षसुद्धा असू शकतो काही ब्रह्मांडात एकशे दहा वर्षाचा सुद्धा कालावधी असू शकतो सर्वांची ब्रह्मांड निर्माण करण्याची शक्ती वेगवेगळी आहे वेग ब्रह्मांडाच्या रचनाकाराची शक्ती वेगवेगळी आहे वेग त्या हिशोबानुसार ब्रह्मांडाचे आयुष्य म्हणजे कालावधीसुद्धा वेगवेगळा असतो गॅलेक्सीजचे सुद्धा आयुष्य वेगवेगळे असते म्हणून गॅलेक्सीज मध्ये म्हटले आहे ना प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात तर प्रतिपल प्रतिक्षणी जे ब्रह्मांड बनवतात आणि बिघडतात त्या एका क्षणाबरोबर ब्रह्माचे शंभर वर्षाचे आयुष्य होत असते प्रत्येक ब्रह्मांडात वेगवेगळी वेळ चालू असते जसे धरतीवर नाही का बघतात की अमेरिका लंडनमध्ये कोणती वेळ चालू आहे ही तर धरतीची गोष्ट आहे ब्रह्मांडातसुद्धा ब्रह्माचा कोणता कालावधी चालू आहे अनंत भैया आज धरतीवर प्रत्येक कामासाठी रोबोट किंवा मशीन्स वापरली जातात काय आपल्याला असे वाटते का की पुढील येणाऱ्या काळात इंटेलिजंट मशीनचे म्हणजे बुद्धिमान यंत्राचे युग येईल काय बापूजी खूपच कमी काळात ए आय खूप प्रगत होईल सूक्ष्म जगतवाले ए आयच्या का द्वारे काम करून घेतील हे मी पूर्वीच्या एका व्हिडिओत खूप सविस्तरपणे सांगितलेले आहे अनंत भैया तर तो अजून एक प्रश्न बाकी होता की मेडिटेशनमध्ये मनुष्यात जी शक्ती येईल तर मनुष्य काय काय, काय करू शकेल परमशांती या प्रश्नाचे उत्तर आपण या वेब सिरीजच्या पुढच्या व्हिडिओत ऐकूया बेहदची परम शांती आणि हो या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करावे